शिंदे गटाच्या पक्ष स्थापनेनंतर शिवसेनेला अधिक बळ मिळण्यासाठी आणि मोर्चेबांधणी करण्यासाठी आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. युवा सैनिकांची फळी अधिक मजबूत व्हावी या हेतूने निष्ठा यात्रा होत आहे. निष्ठा यात्रेची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रमुख सचिन कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने जी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना 1966 साली जन्माला घातली, गेली 56 वर्ष शिवसेनेवरती अनेक आघात झाले, अनेक मोठमोठे शिवसेनेच्या जोरावरती मोठमोठे झाले आणि शिवसेना सोडून गेले, शिवसेनेमध्ये बंड पुकारलं, तरी पण शिवसेनेवरती कोणताही फरक पडला नाही. उलट अधिक गतीने अधिक तेजाने शिवसैनिक उफाळून पुन्हा ही शिवसेना जोमाने पुढे चालत राहिली. गेल्या 3 महिन्यापूर्वी यावेळेचं हे आलेलं संकट हे मागच्या संकटापेक्षा अधिक मोठं आहे. याचं कारण जे 40 आमदार गेले त्याच्यामागे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे हे आता जगजाहीर झालेलं आहे, आपल्या सगळ्या जनतेला कळतं. आणि त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती सन्माननीय नेते आदित्यसाहेब ठाकरे यांचा जे 40 बंडखोर आमदार शिवसेनेच्या जोरावरती मोठे झाले, अनेक वेळा निवडून आले, काही जण मंत्री झाले, त्यांच्या मतदारसंघामध्ये एक निष्ठा यात्रेच्या नावाने ही शिवसंवाद यात्रा चालू केली. आणि आज माझ्या या जिल्ह्यामध्ये जे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये रत्नागिरी विधानसभा संघ आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे दोन्ही आमदार या बंडखोरांच्या गटात सामील झाल्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी हा शिवसंवाद साधणार आहेत. पण हा शिवसंवाद दोन्ही ठिकाणी साधत असताना मी त्यांना विनंती केली, आपण चिपळूण विधानसभा मतदारसंघात पण जातात तर तिथल्या पण शिवसैनिकांशी संवाद साधून आपण पुढे जावं, म्हणून त्यांनी ते मान्य केलं आहे. आणि ती सभा उरकून आपली ते दापोलीच्या विधानसभेच्या सभेसाठी रवाना होणार आहेत. ही सभा यशस्वी होण्यासाठी माझी तमाम या 5 तालुक्यातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ युवा महिला असतील, सर्व आजी माजी पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांना सगळ्यांना आवाहन करतो आहे की ही निष्ठा यात्रा, ही शिवसंवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं. आणि मला खात्री आहे की माझ्या विभागातल्या या दोन्ही सभा शिवसंवाद यात्रा या लाखोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने नक्कीच यशस्वी होतील याची मला खात्री आहे.